वसंत मोरे, कधीकाळी मनसेचा पुण्यातील नावाजलेला चेहरा, मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्ष बदलला. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत ते गेले. पुणे लोकसभा लढवली, मात्र त्यांचा दणकून पराभव देखील झाला. वंचित बहुजन आघाडीत आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात आल्यानंतर वसंत मोरे आता पुन्हा एकदा पक्ष बदलणार आहेत. आज ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यासाठी आज सकाळीच 100 गाड्यांच्या ताफ्यासह वसंत मोरे हे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत. वसंत मोरेंनी मागच्या आठवड्यात मुंबईत मातोश्री इथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपण लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचंही जाहीर केलं होतं. आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते असतील असंही ते म्हणाले होते आणि त्यानुसार आज ते पक्षप्रवेश करण्यासाठी मुंबईच्या दिशेनं निघालेत. 100 गाड्यांचा ताफा घेऊन वसंत मोरे हे मुंबईच्या दिशेनं निघालेत. यातील प्रत्येक गाडीवर मशाल चिन्ह असलेलं स्टिकरही लावण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास वसंत मोरेंचा प्रवेश होईल. दरम्यान मनसेकडनं निवडणूक लढवता येणार नाही असं लक्षात आल्यानंतर वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. वंचितकडनं त्यांनी निवडणूक लढवली, मात्र वंचितच्या मतदारांनी त्यांना स्वीकारलं नाही. त्यामुळे वसंत मोरेंनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष बदलण्याचा निर्णय घेतलाय. हडपसर किंवा खडकवासला मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे आणि त्या अनुषंगानंच ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते. त्यामुळे वसंत मोरेंना वंचितमध्ये जे जमलं नाही ते शिवसेनेत जाऊन मिळवता येतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत.com.